बुधवार को दिग्रस में उद्धव बाला साहेब ठाकरे गुट शिवसेना की ओर से तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया, जिसमें हाल ही में बदलापुर में एक 3 वर्षीय और एक 4 वर्षीय बालिकाओं का लैंगिक शोषण करने वाले बलात्कारियों को कड़ी सजा दिलाने के साथ ही अकोला जिले के काजीखेड़ गांव में जिला परिषद स्कूल की 6 लड़कियों के साथ कुकर्म करने वाले आरोपियों को भी सजा दिलाने की मांग उठाई गयी है। इस मौके पर उबाटा गुट के पदाधिकारी, कार्यकर्ता सहित महिला पदाधिकारी, युवा शिव सैनिक और शहर के संवेदनशील नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। निग्रस तहसीलदार डॉक्टर अर्जुन पारा को ज्ञापन सौंपकर उबाटा के पदाधिकारियों ने अत्यंत भावुक तथा रोषपूर्ण प्रतिक्रिया देते हुए बलात्कार की घटनाओं पर केंद्र सरकार को आड़े हाथ लिया है। इस दौरान कलकत्ता में मेडिकल की छात्रा और उत्तराखंड में एक नर्स के साथ बलात्कार कर उनकी निर्ममता से की गई हत्याओं का उल्लेख कर इन घिनौनी घटनाओं का कड़ा विरोध किया है। आता अपन मागील 2-3 दिवस आधी एक मोर्चा काढला, कोलकाता येथे एका डॉक्टर वर बलात्कार झाला। त्यानंतर उत्तराखंड मध्ये एका मुस्लिम नर्स वर बलात्कार झाला। तर माझी आणि नुकतीच अकोला जिल्ह्यात काजीखेडा येथे 6 मुलीवर एका शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला। तर शिंदे सरकार झोपलेलं आहे का? तुम्ही महिलांना तुमच्या निवडणुकीसाठी 1500 रुपये द्या लागले आणि तुमचा विजय मिळवून घेण्यासाठी आहो महिला सुरक्षित आहे का पाहणं पहिले? महिलांच्या सुरक्षेतेवर पैसे खर्च करा, महिलांना आम्हीच नका टाकू। माझी सरकारला विनंती आहे की संबंधित जो नरोदेव आहे त्याला कोणतीही कोठडी नका देऊ, त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका दाखल करा आणि ताबडतोब या 1-2 दिवसात शिक्षा द्या, अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकू आणि तुम्हाला बांगड्या घालायला आमच्या महिलांच्या हाताने। छत्रपती शिवाजी महाराजांचा आज महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत देश आहे। या भारत देशात एक नव्हे तर 3-3, 4-4 महिलेवर अतिप्रसंग होऊन राहिले आहे। एक डॉक्टर महिला आपण आता नुकतंच 2 दिवसावर कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला, तिथे कोणी काही कारवाई केली नाही। ती कारवाई केल्या नाहीमुळे दुसऱ्याला ताकद आली, उत्तराखंड इथे झालाय असं जवळ येत आहे। आज महाराष्ट्रात आपल्या बदलापूर येथे झालेलं आहे। 2-3 वर्षाची मुलगी 3-4 वर्षाच्या मुलीवर शिंदे नामक युवकाने जो बलात्कार केलाय, आज त्याच्याही कारवाई झाली नाही। आज आपल्या जिल्ह्याजवळ अकोला आहे, अकोला जिल्ह्यात सुद्धा अशी एक घटना घडलेली आहे आणि हे निर्दयी सरकार कुठेही कोणावर अशा कारवाई करून नाही राहिलेली आहे। या सरकार विरोधात आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे आणि या जे केसेस आहे त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला पाहिजे आणि त्वरित या नराधमाला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे। याकरिता आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आज दिग्रस तहसीलला निवेदन दिलं आणि आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्या या हरामखोरांना एवढी सुद्धा लाज वाटत नाही की आंदोलक असलेल्या आमच्या महिला माय बहिणीवर जेव्हा यांची नुसंच पोलीस लाठीचार्ज करते तेव्हा तुमची लाज कुठे गेली? तेव्हा तुमचा छत्रपतींनी शिकवलेला बाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असताना भरवे हो तुम्हाला लाज नाही वाटत? या महाराष्ट्रातील लहान लहान लेकरांवर तुम्ही बलात्कारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता, एकाकडे लाडकी बहीण म्हणून 1500 देता आणि त्यांच्या लेकरावर बलात्कार करता। धिक्कार आहे तुम्हाला, धिक्कार तुमच्या माणुसकीला आणि धिक्कार तुमच्या शासनाला। एनबीसी न्यूज के लिए दिग्रस से जुबेर खान की रिपोर्ट।